कात्रज म्हणजे भारती विद्यापीठ ते साधारणपणे शंकर महाराज मठापर्यंत पद्मावतीपर्यंत बी आर टी मार्गाची जो कंजेस्टेड एरिया आहे त्या मार्गाची मी पाहणी केली आणि त्या पाहणीमध्ये काही गोष्टी लक्षात आल्या. त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बी आर टीचे बस स्टॉप त्या ठिकाणी झालेले नाहीत. अनेक ठिकाणी नागरिकांना उन्हामध्ये ताटकळत उभं राहावं लागतं किंवा अत्यंत गंभीर अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता, कारण नागरिक हे बी आर टी बसच्या मार्गातच उभे राहतात हे दृष्टीपथास आलं आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टरला त्याप्रमाणे सूचना दिल्या आहेत की ताबडतोब तात्पुरते तरी बस स्टॉप हे रस्त्याच्या कडेला उभे केले पाहिजेत आणि त्या ठिकाणहून लोकांना बी आर टीच्या मार्गासाठी जी प्रतीक्षा वेटिंग शेड आहे ती दिसली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी प्रस्तावित 4 टॉयलेट्स होते. या 4 टॉयलेट्सच्या जागा फिक्सेशन करण्यासंदर्भामधल्या सूचना देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि त्याच्याबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या एकंदरीतच पुणे सातारा रस्त्याच्या रोड आणि बी आर टी या दोन्हीचं चाललेलं काम हे अत्यंत कासवगतीने चाललेलं आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये त्याचा टोटल बारचार्ट तयार करून लोकांच्या अपेक्षा ज्या आहेत हे काम ज्या पद्धतीने आत्ता चाललं आहे त्याच्यामध्ये फास्ट्रॅक सिस्टीम अवलंबून 31 मेपर्यंत बी आर टी मार्गाला व्यवस्थित सुरुवात व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्या.